शहरात निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या नगरसेवकांना वाढीव मानधन न देता त्यांचा निषेध व्यक्त करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं महानगरपालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली. महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर संबंधित नगरसेवकांना वॉर्डात कोणतीही ठोस विकास कामं केलेली नाही असा आरोप करत केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामावरही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ताशेरी ओढत महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शनं करून आपला निषेध व्यक्त केला आहे. अपयशी ठरलेल्या नगरसेवकांचे पगार कपात करण्यात यावे या मागणीसाठी भाकपच्या वतीनं मनपा आयुक्तांना आपल्या विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. महानगरपालिकेचे एकूण 115 वॉर्ड शहरात आहेत, मात्र प्रत्येक वॉर्डात काही ना काही समस्या निर्माण झालेल्याच आहेत. त्यामध्ये ड्रेनेज, पाणी, रस्ते, स्ट्रीट लाईट, कचरा व्यवस्थापन या मूलभूत सोयीसुविधांपैकी अनेक विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत. याबाबत वॉर्ड क्रमांक 54 बापूनगरमधील विविध समस्यांकडे आपल्या निदर्शनांद्वारे भारतीय कम्युनिस्ट पक्षानं लक्ष वेधलं. मनपा आयुक्तांना याबाबत निवेदनही देण्यात आलं. तरीही निदर्शनकर्त्यांनी आपला रोष यावेळी व्यक्त केला आहे. बापूनगर भागातील असलेली अंतर्गत ड्रेनेज लाईन पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे, त्यामुळे ड्रेनेज लाईन फुटून घाण पाणी रस्त्यांवर वाहत आहे. या वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात साथरोगाची शक्यता निर्माण झाली आहे. तर पहाडसिंगपुरा, रेणुका माता नगर, ताजमहल कॉलनी भागातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करणं, घंटा गाडी पाठवणं, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणं आदी मागण्या भाकपच्या वतीनं करण्यात आल्या आहेत. नळाला पाणी 10-15 वर्ष झाले, पाणी येतच नाही. आता सध्याला संडास भरून सनी असे खाली व्हायला चालले. आमचे लेकर सुद्धा बिमार झालेले आहे आणि ते संडासचे पाणी पाण्यामध्ये येतं, ते बी घाण पाणी येतं, एकदम जंतू येते, घाण एकदम खूप वास यायला लागला. आम्हाला खूप दुरून पाणी आणावं लागू लागलं पेट पिण्याच्या पाण्यासाठी. ते संडासचं लाईन आणि ते फुटलं तर ते एकदम मिसळ झालेलं आहे त्याच्यामध्ये. भरपूर वेळेस केली आम्ही तो येतच नाही, येतो म्हणतो येतच नाही. तो मी इतकी तकलीफ काढते माझ्या जीवाला माहिती, माझं घर गळतं तर मला कोणी हे करी. नगरसेवकडे जावा तर म्हणतो बा तुमच्या घरमालकाला सांगा ना, नगरसेवक म्हणतो. आता कोणाकोणाच्या कडे जावा मी सांगा साहेब. एक तर पाण्याच्या भाड्यामध्ये आम्हाला पाणी 4 दिवसामध्ये पाणी येतात, 2 भांड्याशिवाय आम्हाला पाणी भेटत नाही. ते बी त्याच्या पाण्यामध्ये इतकी घाण येते, वॉश येतं ते पाणी उंदा. वता खाली परत भरा, वता खाली परत भरा, काय उपयोग आहे ते पाणी भरून सांगा आम्हाला. मग ते इतकं हे घाणेरडं पाणी येतं, त्यांना बोला जा म्हणा जा. सगळे लोक पेतात, तुम्हाला काय झालं प्यायला? कशाला गडबडी येतात आमच्याकडे? मतदानला कसे येत होते गडबडी आमचे पाय पाडायला? ही आमची विनंती आहे बाबा हो, आणि भरपूर सोडा, चांगलं स्वच्छता ठेवा, ही आजून विनंती आमची. ड्रेनेज सर्व नालीमधून वाहत आहे. नगरसेवकाला सांगायला गेलं तर नगरसेवक म्हणतो की वरण वाहिल्यानंतर आम्ही येतोय, पण ते काय कोणी लक्ष देत नाही. आज 25 वर्षापासून आम्ही तकलीफ सहन करतोय. कम्युनिटी पक्षाचे, भारतीय कम्युनिटी पक्षाचे आबे टाकसा यांनी आम्हाला 2-3 वेळेस जून नंबर 4 ला पण कोणी लक्ष देत नाही. त्याकरता आम्ही नाही विराजन आज आयुक्ताकडे आलेलो आहे. तर कमिशनर साहेबांना आमच्याकडे विनंती करून एवढं लक्ष देऊ, आमच्याकडे पाहणी करावी एवढी विनंती. नगरसेवकांनी त्यांचे पगार वाढवायची मागणी केलेली आहे आणि ते वाचून आजच्या आश्चर्याचा धक्काच बसला. ज्या सेवकाला लोकांनी सेवा करण्यासाठी निवडलं, जो सेवक सेवा करायच्या ऐवजी मेवा खाण्यामध्ये गुंग झालेला आहे, जो कामच करत नाही त्याला पगार कशाला द्यायचा आणि पगार वाढ कशाला द्यायची, असा आमच्या समोरचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून आज तात्काळ भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे खोकडपुरा शाखेतर्फे या ठिकाणी आम्ही निदर्शनं करीत आहोत. नगरसेवकांचे पगार वाढवणं तर दूरच, जेवढे पगार आहेत त्याच्यापेक्षा कमी पगार केला पाहिजे. जसं ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना काम तितकंच वेतन, तशाच प्रमाणे नगरसेवकानं जर काम केलं असेल तरच त्याला वेतन दिलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. काम असेल तरच वेतन. नागरिकांना विचारा त्यांच्या नगरसेवकांनी काय केलेलं आहे. आमच्या बापूनगरमध्ये वॉर्ड क्रमांक 54 मध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाणी येत नाही, शेवटच्या गल्लीला पाण्याचा थेंब माहीत नाही, ड्रेनेजच्या लाईनी वाहू लागलेल्या आहेत. नवीन ड्रेनेजची लाईन करायची मागणी आम्ही अनेक वेळेस केली, परंतु अजून देखील नवीन ड्रेनेजची लाईन येत नाही.